महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी पूजा गरसा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। नेपाळ सरकारने रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बचाव कार्यात आर्मी सैनिकांना उतरवले। सुमारे 1,00,000 सैनिकांना बचाव कार्यासाठी पाठवण्यात आलेल्याची माहिती नेपाळ आर्मीचे प्रवक्ता जगदीश पोखरे यांनी सांगितली आहे। दुसरीकडे भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नेपाळ भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। सर्वांनीच नेपाळ भूकंपग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे। तसेच अफवांना बळी न पडण्याचं आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचं सरकारने देशातील जनतेला आवाहन केले। आपत्तीच्या काळात संपूर्ण भारत देश नेपाळच्या पाठीशी असल्याचं काँग्रेसने म्हटलंय। गारपीटग्रस्तांना सरकारकडून आणखी मदत मिळण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे झालेले नुकसान पाहता सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करीत आहे, अशी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी माहिती दिली। अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की सध्या मदत देण्याबाबत उदार धोरण अवलंबणे गरजेचं आहे, त्यामुळे सरकारने मदतीची रक्कम 50% वाढवली, पण ती पुरेशी आहे असं मला वाटत नाही, ती वाढवावी असे मला वाटते। मदत 50% वाढवणे हे पहिले पाऊल आहे, भविष्यात सरकार त्या दिशेने आणखी पावले उचलेल। नेपाळ आणि भारतातील काही भागात बसलेले भूकंपाचे धक्के तसेच त्यातून झालेली मोठी मनुष्य आणि वित्तहानी ही अतिशय दुःखद बातमी आहे। या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो। महाराष्ट्रातील काही भागात सुद्धा धक्के जाणवल्याच्या बातम्या येत आहेत, सातत्याने माहिती घेतली जात आहे। राज्य आपत्ती व्यवस्थापनाला कुठेही मदत लागली तर सज्ज राहण्यास सांगितले। नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आले। राज्य सरकार त्यांना मदत करण्यात कुठेही कमी पडणार नाही। नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय। पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून 5 अपक्षांच्या घोडे बाजाराला लगाम बसलाय। काँग्रेसच्या 10 नगरसेवकांपैकी 2 5 वर्षात उपमहापौर पद आणि 8 जणांना विषय समित्यांचे सभापती पद देण्याचं ठरलंय। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अपक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती। त्रिशंकू असलेल्या या स्थितीत 5 अपक्षाचा भाव वधारला होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 5 अपक्षांची पाठबळ असताना काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांना 5 वर्षातील उपमहापौर पद व 8 नगरसेवकांना 1 वर्षाचा विषय समित्यांचे सभापती पद देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शाळांची संख्या वाढवली जात असतानाच माध्यमिक शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांना अधिक खर्च करण्याचा डाव शालेय शिक्षण विभाग आखत असल्याचं चित्र आहे। विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवीन शाळा तुकड्या सुरू करणे, मंजूर करणे आदींच्या निकषांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालात इयत्ता 9वीमध्ये 40 कमी विद्यार्थी असतील तर माध्यमिक शाळा बंद करावी अशी शिफारस केली। ही शिफारस मंजूर झाली तर राज्यातील 100 माध्यमिक शाळा बंद होण्याची भीती व्यक्त होते। कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली। एका आश्रमशाळेच्या मुलांना बेकायदेशीररित्या गोव्यामध्ये नेऊन त्यांचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली। पोलिसांच्या चौकशीनंतर मुलांना आश्रय देण्याच्या नावाखाली 9 ते 18 या वयोगटातील मुलांना गोव्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं कळतंय। कोल्हापूरमधील कावळा नाका परिसरातील एका संस्थेतर्फे मेरी वॉनलेस या हॉस्पिटलच्या परिसरात आश्रम शाळा चालवली जायची। आगापे असं या संस्थेचं नाव असून कोरियन नागरिक डेव्हिड किमो आणि कोल्हापूरमधील इम्युएल गायकवाड हे दोघे जण ही संस्था चालवत होते। या आश्रम शाळेत 19 मुले आणि मुली होत्या, त्यापैकी 11 मुलांना गोव्यामध्ये नेण्यात आलं होतं। गोव्यामध्ये एक ब्रिटिश नागरिक टिमोटी जेडेस याच्या ताब्यात ही मुलं देण्यात आली होती। जेडेसनेच या मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय गोवा पोलिसांनी व्यक्त केलाय। गोव्यातील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या मुलांना सध्या गोव्यातील अपना घर या संस्थेकडे देण्यात आले। सीताराम कुंटेच्या जागी बीएमसीच्या आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 30 एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे। मेहता सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहे। मेहता आणि गृहनिर्माण विभागाचे सतीश गवई या दोघांची नावं चर्चेत आहे, मात्र मेहता यांचंच नाव निश्चित असल्याचं बोललं जातंय।
विद्यमान आयुक्त सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून मुंबईच्या शहर विकास आराखड्यावरून शिवसेनेने कुंटे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही बोललं जाते। मात्र 2 वर्षात येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात आलाय असं मुख्यमंत्र्यांनी ठरवले। 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे जॉनी जोसेफ यांच्यानंतर कुंटे हे दुसरे आयुक्त आहेत। 30 एप्रिल रोजी कुंटे यांना 3 वर्ष पूर्ण होतील। या पदासाठी गृहनिर्माण विभागाचे सहसचिव सतीश गवई, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी यांच्या नावाची देखील चर्चा मुख्यमंत्र्यांकडे झाल्याचं वृत्त आहे। मात्र चटर्जी पुढच्या वर्षी निवृत्त होत आहे। बातमी आहे बीडहून। बीड जिल्ह्यातील 1404 गावात दुष्काळाची भयानक सावट असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुष्काळाचा फटका बसतोय। अनेक गावे लोकांच्या स्थलांतरामुळे ओस पडल्याचं चित्र दिसून येते तर अनेक जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे। आज नांदूर घाट येथे अरुण विश्वनाथ जाधव या शेतकऱ्याने पहाटे 5 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलीचे लग्न 4 दिवसांवर असताना ही मोठी घटना घडली। यामुळे बळीराजाला शासन दरबारी न्याय मिळेल का असा प्रश्न पडत आहे। छोटा उदयपूर जिल्ह्यातील एका गावात सरपंचाने गावातील प्रेमी युगलाला शिक्षा देण्याचा प्रताप केलाय। गावातील अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचा एकमेकांवर प्रेम आहे। ते सोबत घर सोडून निघून गेले होते मात्र त्यांना पुन्हा शोधून काढण्यात आले आणि त्यानंतर त्यांना कान पकडून उठावशा करण्याची शिक्षा देण्यात आली। एवढंच नाही तर मुलीच्या पाठीवर मुलाला बसवण्यात आलं आणि त्याची वरात काढण्यात आली। मुलाला मुलीच्या डोक्यात शेण भरायला लावलं। एवढंच नाही तर भेट म्हणून काटेही देण्यात आले। मुलाच्या आई वडिलांना 5,000 तर मुलीच्या आई वडिलांना 10,000 रुपये दंड आकारण्यात आलाय। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।